अहो येडे का तुम्ही काय घाण माणूस आहे राव. अहो उठा मुतले तुम्ही. प्रँक व्हिडिओ फुल कॉमेडी. हा तर मुत्याचा ब्लॉग आहे. आले तर नमस्कार, राम राम, प्रणाम मित्रांनो. परत एकदा आज मराठी ब्लॉगरच्या कॉन्टेंटला ब्रेकडाऊन करू. मुद्याचा ब्लॉग काय असतो हे पण एका ब्लॉगरनेच करून दाखवले शेवटी. अरे मग जे खरोखर प्रँक करतात, ज्यांचे प्रँक चॅनल, त्यांनी काय करायचं? बंद कर दे. आपले विनायक वाघचोरे भोले मोठे प्रँकस्टर आहेत, ते प्रँकला ब्लॉग म्हणून लोकांवरती प्रँक करतात. बायकोच्या एका चुकीमुळे 1.50 लाख गेले पाण्यात. हे पण पहिले कुठेतरी झालेलं आहे. आपले बोंबल कोमल खरंच पडलाय. त्याच्या छोट्या भावाकडनं फोन पडला होता. इथं यांच्या मिसेसने फोन फोडलाय. साफसफाई चालू. मित्रांनो हा ताईने डब्बा उचलला आणि या फोन पडला. गेले 1.5 लाख रुपये. आयफोन फुटला. किती मस्त ठिकाणी ठेवलाय फोन, एक्झॅक्ट फ्रेम मध्ये, कॅमेराच्या बिलकुल समोर. नाईस. इकडे कसका ठेवला फोन तो? इथं एक्झॅक्ट कॅमेरा समोर कसका ठेवला गेला फोन? ठरवून ठेवला गेलाय. लोकांना येडं बनवण्याचं काम करता का? खास व्हिडिओ बनवण्यासाठी या भाऊने तिथं फोन ठेवला वर समोर. व्हिडिओच्या स्टार्टिंग मध्ये तिथं फोन तर नव्हता, बरोबर त्याच टाइमला तिथं फोन ठेवलेला होता. आज हे साफसफाई करायचे काय? काय आणि काय थंबनेल मध्ये आयफोन दाखवतो, इथे दुसराच फोन आहे अँड्रॉइड. काय चांगलंय, लोकांना येड्यात काढता. प्रँक व्हिडिओ नव्हता पण लोकांवरती प्रँक केलाय. बॉब अँड कोमल कडनं यांनी इन्स्पिरेशन घेतली हा व्हिडिओ बनवण्यासाठी, पण त्यांनी कॉपी नाही केलं. दोघांनी मोबाईल फुटल्यावरती फोनचे पैसे वसूल केले व्हिडिओ टाकून. यांनी तर बिना आयफोन फोडता पैसे काढले मस्त पैकी. प्रँक करणारा मुलगा अचानक सॅड. टायटल आहे व्हिडिओचं, एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात निघून गेल्यावरती काय फील होतं. भाऊ लय वाईट फील होत रे, जुलाब लागलेला पण कळत नाही. पण कोणी किती दुःखी असो, कोणावर किती पण दुःख असो मोठं, पण असं करू शकत नाही. हे काय लईच फिल्मी करायच्या नादामध्ये हा शॉर्ट व्हिडिओ त्या टिकटॉक वरच्या रडत्या पोरांसारखा झालाय. असं वाटतंय त्या दुःखाचा फक्त त्याच्या शरीरावरती इम्पॅक्ट पडतोय, एक्सप्रेशनला घंटा फरक पडत नाही. काय होतंय याला, दारू हिच्यावर चढली आहे का हा दारूवर चढलाय? आजारी पडलाय बायको, त्याला इतकी केअरिंग भेटली, त्याची काळजी घेते आजारपणामध्ये. चांगला मेसेज आहे व्हिडिओचा, पण गरम पाण्याने भिजलेलं कापड कापड डोक्यावर ठेवती त्याच्याही. गार पाण्याचं कापड ठेवता बाई. तेव्हा तुझ्या आजारपणाबद्दल कळलं तेव्हा मी विचार केला. काय ऍक्टिंग आहे यार. दुनियादारी पिक्चर वाल्यांनी यांच्या व्हिडिओवरती डबिंग केलेली आहे म्हणून थोडं लिपसिंग जरा इधर उधर. मला जेव्हा तुझ्या आजारपणाबद्दल कळलं तेव्हा मी विचार केला. तुझ्या आजारपणाबद्दल कळलं तेव्हा मी विचार केला. मी काय करू शकते? हा त्याला कुळकुळापणाचा त्रास होतो व्हिडिओ मध्ये, तू पण त्याला साथ देऊ शकते. आणि तेव्हापासून सुरू झालं यांचं. कोणती स्टेप चुकली सांगा. कोणती स्टेप चुकली? अरे बरोबर स्टेप कोणती आहे, तुम्ही ही रील बनवली हीच एक स्टेप चुकली आहे. कोऑर्डिनेशन कुठे आहे? कोऑर्डिनेशनच नाहीये. ती ताई तरी जरा बिचारी एक्सप्रेशन दाखवून चांगलं नाचते. याला कशाला घेतलं मागे व्हिडिओ मध्ये? मुलीच्या आवाजावर ते हा का नाचतोय? ये मॅनली नाही आहे यार, गली आहे. तर चॅनल म्हणायला व्लॉगिंग चॅनल आहे, पण नुसते तर प्रँकच चालतात. डेली काही ना काही नवीन नवीन प्रँक असतात. कधी बायकोवरती प्रँक, कधी मम्मीवर प्रँक, कधी आजीवरती प्रँक. पहिले बायकोवरचं प्रँक बघा, किसिंग प्रँक. भाऊने एफर्ट्स लावले, एफर्ट्स. लिपस्टिकचे डाग मानेवर दिसले पाहिजे, त्याकरता भाऊने मित्राला बोलवले, मित्राला लिपस्टिक लावली आणि त्याने पप्पी घेतली त्याच्याकडनं. म्हणजे भाऊला ऑकवर्ड दिसणं आवडतं. मस्त क्लोजअप बिजअप शॉर्ट घेतलेला आहे पप्पी घेताना. 3-4 दोस्त का ये ग्रुप बना लेंगे और उसमें बस ये एक एको चेंबर बना लेंगे, एक दूसरे का पकड़ो. काय काय करता प्रँक साठी. बायकोवरती प्रँक बनवला, मम्मीवरती प्रँक बनवला. त्यांना तरी स्क्रिप्ट समजती, पण आजीवरती पण प्रँक बनवला. डोकं फुटलेलं दाखवायचं होतं आजीला, कसला प्रँक करताय आजीवरती, पण ते पण सक्सेसफुल झालं नाही. A few moments later. नाच सोन्याचं डोकं फुटलं, पण आजीला तिथं फरशी पुसायची. फरशी पुसणं महत्वाचं आहे. आजीवरती प्रँक करताय. मला तर वाटलं नाही आजीला आधीच सांगून ठेवलेलं असेल की तुम्हाला असं ऍक्टिंग करायची आहे, पण आजीला तर स्क्रिप्ट समजत नाही ना, म्हणून हे असं. तुम बहुत मस्त काम करताय मग सुद्धा. तिच्या अर्ध्या अर्ध्या घंटेचे व्हिडिओ असतात, त्याला काय अर्थ बी नाही. प्रँक म्हणता आणि खाली फुकट व्हिडिओ तर आणलेला राहतो. हियर इट इज द मुत्रा ब्लॉग.
हा प्रँक 100% ओरिजिनल आहे, रिअल आहे, याच्यामध्ये नाटकाचा काहीच संबंध नाही बरं का. या ताईला पण बिलकुल माहित नाही तिच्यावरती प्रँक होणार आहे आता. अबो तुझी पॅन्ट आधी ओल्ली करून घ्यायची होती ना, पब्लिकला हे दाखवणं गरजेचं आहे का तू कुठं हातभीत लावतोय. माझा वाटू दे जरा. पण भाऊला वाटलं प्रँक पूर्णपणे रिअल दिसला पाहिजे लोकांना. रिअल भाऊ जास्तच रिअल होतोय. हॅकर आहे भाई साहेब इसको बोलते हॅकिंग. याला स्वतःला तरी ऑकवर्ड वाटलं पाहिजे होतं ना जरा. लोकांना पब्लिकला असं फुटेज दाखवतोय. पण जाऊ द्या, वीर भाऊच पण बरोबर आहे, नाही तर लोकांना वाटायचं खरं करतात नाही मुतला. वीर भाऊला वाटलं याच्याने तो मिस्टर बीन वाटेल. वा यार, इतका इझिली एका अंगावरून सरळ पण केलं ताईला. असं की तिला माहितच होतं की आता विनू भाऊचा हात पडला की इकडे हलायचं आपल्याला. स्क्रिप्टेड तर अजिबात नाही. किती फनी प्रँक आहे. साऊंड इफेक्टला पण हसू येते. उठल्या ताई पण आता ते पण हा प्रँक किती रिअल आहे हे दाखवणार. आता जर खरंच हिने टॉयलेट केली असती तर हिने हात लावून बघितलं असतं का. पहिले ते हातरून सोडलं असतं आणि उठून बसले असती, बाथरूमला हात धुवायला गेले असती. पण इथं तर ताई ओल्या गादीला हात भीत लावताय, वास घेताय. त्याला कशाला शांत बसायला सांगते. तू जाऊन बाथरूम मध्ये हात धुय ना, तिथंच बसली शीशी करत. 28 मिनिटाचा हा प्रँक व्हिडिओ झालाच नसताना म्हणून ती तिथंच बसून होती. तरी पण प्रँक रिअल आहे. हिला पण लगेच कॅमेरा दिसला, पण इकडे तिकडे काय बघितलं नाही, डायरेक्ट कॅमेराकडे बघितलं पहिलं. तालियां होनी चाहिए यार. खतरनाक मस्त हसायला आला तुम्हाला या व्हिडिओत. एकच नंबर ऍक्टिंग होती. बहुमूत्र पिंड टचिंग परफॉर्मन्स. तिसऱ्या पायाकडनं सलाम तुला. बस आजच्यासाठी एवढंच. भाऊ वरती हलका फुलका रोस्ट केलेला आहे, त्याच्या कॉन्टेंट वरती मस्करी केलेली आहे, त्या भाऊला पण माहिती आहे. रोस्ट केल्याने काय फरक पडत नाही, त्याला काय फरक पडत नाही. तर कोणी त्याला हेट देऊ नका, तो त्याचा काय कॉन्टेंट बनवतोय त्याच्यासाठी चांगलं आहे. ऍटलिस्ट ते बाकीचे ते छपरी गुन्हेगार लोकांसारखे तर काय व्हिडिओ बनवत नाही. क्रिंज करताय करू द्या. मागचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर बघून घ्या लवकर. जास्तीत जास्त शेअर करा तो व्हिडिओ. मागचा चॅनलला सबस्क्राईब करून टाका. 100K खूपच जवळ आहे. तर चला तुम्ही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भासा.